नमस्कार नमस्कार विद्यार्थी सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हरदेस सर्वांच्या ठिकाणी मला पण स्वागत करतो. मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख आहे या ठिकाणी संभाव्य तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत. मुंबई पोलीस असन, चालक पोलीस असन, पॅन्समन असन, कारागृह असन याचे संभाव्य तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि चालकची स्किल टेस्ट अद्याप बाकी असताना देखील एकदम जवळ तारखा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आज तारीख आहे जवळजवळ म्हणजे मला वाटतं 20 तारीख आज. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर आजच्या रोजीला आजच्या घडीला या ठिकाणी चालकचं जे स्किल टेस्ट आहे त्याचं शेड्यूल पडणं गरजेचं होतं किंवा त्यामध्ये काहीतरी अपडेट येणं गरजेचं होतं तेव्हाच तो पेपर ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये होऊ शकतो. अन्यथा तो पेपर जाणं शक्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती विद्यार्थी घेणार आहे काय वगैरे ते आपण सगळं पाहणार आहे. कशा पद्धतीनं किती किती विद्यार्थी पेपरला त्यांनी बोलावण्याचं त्यांचा एक अंदाज आहे का बा एवढे विद्यार्थी आम्ही पेपरला बोलू शकतो. मग त्यानुसार आपल्याला मेरिटचा एक अंदाज येईल का बा किती मेरिट लागू शकतं. जर आता 2500 जागा आहेत पोलीसच्या जर 2500 काहीतरी जागा म्हणजे 2500-2500 मुलं बोलायला पाहिजे. परंतु त्यांनी सांगितलं एक ढोबळ म्हणून का आम्हाला 40-45 हजार मुलं पोलीस शिपायचे असणार आहेत. 19 हजार मुलं जवळजवळ चालकचे असतात असं सांगितलं. म्हणजे जो कट ऑफ आहे तो कदाचित 1-10 ऐवजी पोलीसला सुद्धा यावेळेस पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळं पोलीसला सुद्धा यावेळेस कट ऑफ जास्त म्हणजे विद्यार्थ्यांचा रेशो जास्त घेण्याची शक्यता आहे. म्हणजे एकाच जर 40-45 हजार मुलं घ्यायचे म्हटलं तर एकूण जागेला पोलीस शिपायच्या एकूण जागेला 17-18 त्यांनी घ्यावं लागतील. म्हणजे रेशो 1-10 न घेता 1-15+ रेशो घ्यावा लागेल त्यावेळेस तेवढे मुलं त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे मेरिट पाठ्यमागचे होतो आपण सांगितलं त्याच्यापेक्षा मेरिट 2-3 मार्कांनी खाली सरकू शकतो त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. तुम्ही पाहू शकता चालकची स्किल टेस्ट कधी वगैरे काय ते सगळं बोलणार आहे. जे काही परिपत्रक आले ते फार महत्वाचे खरं तरी तुम्ही सर्वांनी वाचलेले सर्वांनी पाहिलेले कारण का तुमच्याकडे सर्वांकडे मोबाईल आलेले. परंतु त्यात काही थोड्याशा महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे. बरेच जण अभ्यास सोडून दिलेला आहे. बरेच जण म्हणतात आम्ही मेरिटमध्ये बसणार नाही. अभ्यास कोणीच सोडून देऊ नका. 30 मार्काच्या वरचे पण अभ्यास करा. 40 मार्काच्या वरचे तर साहजिकच आहे ते बसणार त्यात काही वाद नाही. मात्र सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये हे करू नका. आणि अभ्यास करत असताना तर आपली टेस्ट सिरीज आहे मुंबईसाठी स्पेशल आपण चालू केलेली जम्बो टेस्ट सिरीज हरदेस ऑनलाईन आपल्या अकॅडमीची स्पेशल मुंबई जिल्ह्यासाठी. मुंबई जिल्हा पोलीस असन, चालक पोलीस असन, कारागृह पोलीस सर्वांसाठी उपलब्ध असणारी तिन्ही घटकाच्या टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये आपण केल्या. खरं तर 1 सप्टेंबरपासून आपली बॅच सुरू झाली. मात्र तुम्ही आजच प्रवेश घ्यायचा सर्वांनी. 49 रुपये फी हा खाली जो नंबर दिसतो 97 त्याच्यावरती टाकायची स्क्रीनशॉट टाकायचं आपलं नाव टाकायचं लगेच आपल्याला ऍडमिशन होईल. कारण की मागील सर्व पेपर तुम्हाला भेटून जातील. अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज आपली आपण पाहू शकता. आता आपण जातो आपल्या महत्वाच्या डायरेक्टली लेक्चरकडे जातो का कशा पद्धतीनं या ठिकाणी असते आपण तिकडे जाऊया. पहा आपल्या समोर या ठिकाणी जाहिरात दिसती पूर्णपणे जाहिरात जे परिपत्रक आले काल ते पूर्ण परिपत्रक या ठिकाणी आपल्या समोर दिसते. आपण पाहू शकता की त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं किंवा काय काय त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी अपडेट किंवा अपडेटनुसार माहिती आपल्याला काय काय दिली ते या ठिकाणी आपण पूर्णपणे माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. ओके ठीक आहे चला पहा या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय. तत्पूर्वी मुंबई पोलीसची तयारी करणारे विद्यार्थी असतील आणि नवीन पोलीस भरती संदर्भात आचारसंहिता आणि नवीन भरतीची जाहिरात या संदर्भात मी उद्या स्पेशल महत्वाचं लेक्चर टाकणार आहे. तत्पूर्वी जे आपले नवीन विद्यार्थी असतील त्या नवीन विद्यार्थ्यांनी हा व्हॉट्सअप नंबर आहे आपला याच्यावरती मला मेसेज करा. जे न्यू विद्यार्थी जे नवीन विद्यार्थी नव्याने भरतीची तयारी करणार आहेत ते आल लक्ष मध्ये. चला बघा पोलीस शिपाई बद्दल काय सांगते. या ठिकाणी पहा मुंबई पोलीस शिपाई पेन घेऊ देऊ हा इथं काय सांगते. त्यांनी मुंबई पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भर 2022-23 लेखी परीक्षा बद्दल त्यांनी काय सांगितलेलं इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता त्यांनी सांगितलंय का मुंबई पोलीस शिपाई आस्थापनेवरील पोलीस आयुक्तांच्या 2572 जागा आहे. 2572 म्हणजे 25,720 मुलं तिथे घ्यायला पाहिजे. किती 1-10 रेशो लावला तर. पण तिथे त्यांना घ्यायचे जमीन कमी त्यांनी एक अंदाज वर्तवला का 40-45 हजार मुलं आम्ही घेणार आहे. म्हणजे जो 1-10 रेशो घ्यायचे तो कम से कम हे तुमच्या लक्षात आहे. हे तुम्ही वाचलं नसेल कोणी हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. त्याच्यानंतर चालकला 917 आहे बरोबर ना. आणि चालकला लेखीचं नियोजन ते जवळजवळ 19 हजाराच्या बेसनीस करते. म्हणजे चालकचं जे परत 1-10 जो कट ऑफ लागतोय 1-10 तो कदाचित लागेल किंवा लागायचं नाही सांगू नाही शकत. म्हणजे जे मुलं काठावर बसलेत त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. लक्षामध्ये वाद्यवृंद 24 आणि कारागृह 717 असे एकूण 4230 पद आहेत. म्हणजे 4230 म्हणजे कम से कम त्या ठिकाणी 42-45 हजार अख्खे मिळून घ्या पाहिजे. आणि तो आकडा त्यांनी दिला संभाव्य 80 हजाराच्या आसपास. पाहू आपण सगळं काय.
उपरोक्त विषयासंदर्भात अनुसरण सभेने सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई 2572, पोलीस शिपाई 4917, पोलीस शिपाई वाद्य वृंद 24 आणि कारागृह 717 असे एकूण पदाकरता भरती प्रक्रिया राबवण्यात असून सदर बाबत शारीरिक पडताळणी प्रक्रिया सुरू असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्ताव आहे. आता जर पहिला म्हटलं तर पहिला अनुक्रमे पोलीस शिपाई, म्हणजे पोलीस शिपाईची पहिला रविवारी होऊ शकते, काहीच अडचण नाही, कारण का त्यांचं फक्त मेरिट लावणं बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या आठवड्यात सांगितले पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई चालकची जर दुसऱ्या आठवड्यात घ्यायची म्हणजे कम से कम हे 10 दिवस आणि ते 10 मे 20 दिवस, आणि 20 दिवसात जर पोलीस शिपाई चालकचं पेपर घ्यायचं म्हटलं तुम्हाला तर पोलीस शिपाई चालकची स्किल टेस्ट आज चालू पाहिजे होती किंवा चालू झाली पाहिजे होती, कारण का नंतर पोलीस शिपाई चालकची स्किल टेस्ट होणं शक्य नाही. आणि लक्षामध्ये त्याच्यानंतर, कारण का 19,000 मुलं आहेत ना, किती दिवसात घेणार 19, काय 2-3 दिवसात थोडीच होणार ते 19,000 मुलांची स्किल टेस्ट, शक्यच नाही, म्हणजे तो पेपर गडबड होऊ शकतो. बाकी सगळे पेपर हायटा टप्प्यात होऊ शकतात, काहीच अडचण नाही. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीत सांगितले. त्यानंतर त्यांनी काय सांगितले, सदर लेखी परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा विद्यालय महाविद्यालयांची इमारतीमध्ये वर्ग प्रवेशच्या संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असलं नाही. परिमंडळनी आहे 5,000 ते 7,000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा विद्यालय महाविद्यालयांची उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा. सदर बाबत माहिती करता माननीय पोलीस पूर्ण व्हिडिओ पहा, पुढे महत्वाची माहिती देणार आहे मी. लक्षामध्ये सर्व काही विचारात घेऊन 20-9 रोजी पर्यंत कार्यालयात सादर कर, मी आजच सांगितली त्यांनी, आजच ती माहिती त्यांनी द्यायला काय केले त्यांनी सांगितली. त्याच्यानंतर ईद सगळ्यात महत्व, ईद लक्ष द्या, ईद काय म्हटले त्यांनी पहा. मुंबई पोलीस 2022-23 लेखी परीक्षेबाबत त्यांनी सांगितले की मुंबई पोलीस आयुक्तालयाचे जे 2572 पोलीस होते, 917 चालक होते, 24 बँड्समन आणि 717 जे कारागृह यांची, म्हणजे टोटल 4,230 जे उमेदवार आहेत पद आहेत, त्या पदाकरता 19/7/2024 पासून मुंबईत ग्राउंड चालू होतं आणि ते ग्राउंड आता सगळं पूर्ण झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की शारीरिक मोजमाप व कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून कौशल्य चाचणी अजून झालेली नाही. लक्षामध्ये आधारे लेखी परीक्षेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई वाद्यावर कारागृह शिपाई एकाच 10 प्रमाणात उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. आता त्यांनी एकाच 10 रेषविध बरोबर बोलले, एकाच 10, पण इकडे बघा पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत जवळपास 45,000. मग जर 45,000 मुलं जर 2572 जागेला जर 45,000 मुलं लेखीला क्वालिफाय करायचे म्हटलं तर तो रेशो कम से कम बसावा लागू दे 17 एकाच 17 एकाच 10 मध्ये एवढा बसू शकत नाही, एकाच 17 18 आणि जर एकाच 17 1.5 17 बसंतो, आय थिंक मला वाटतं एकाच 17 17 बसंतो बरोबर ना, हा मग त्याचा जर तो बसत असेल तेवढा समथिंग 17 17 17 आसपास काहीतरी बसेल, तेवढा 17 बसू शकतो, तेवढा जर बसत असेल, तेवढा जर बसला तर मग मेरिट मागचा जो व्हिडिओ टाकला होता मी का 43, मग तेवढा ओपनचा कट ऑफ तेवढा लागणार नाही, मग तो त्याच्या खाली कट ऑफ येईल, मग 45 खाली कट ऑफ उतराय बसला जर तेवढा जर लागला तर. लक्षामध्ये त्यानंतर सांगितलं की शिपाई चालक पदासाठी 19,000 हे लेखीचं सांगितलं त्यांनी बरं का, आणि शिपाई चालकला कौशल्याला पात्र किती आहेत, 19,000 आहेत. किती आहेत? 19,000 आहे. म्हणजे कदाचित जेवढे स्किल टेस्ट मध्ये पास होतील तेवढ्यांना कदाचित सगळ्यांना संधी भेटू शकते पुढे बरोबर. त्यानंतर सांगितले पोलीस शिपाई वाद्यवृंद पदासाठी 1,000, पोलीस शिपाई वाद्यवृंद पदासाठी 1,000. ऍक्च्युअली पोलीस शिपाई जागा 24, 240 लोक घ्यायला पाहिजे, घ्यायची किती 1,000, म्हणजे रेशो कुठला कुठे गेलाय तो, डपटी टिपटी गेला. आणि कारागृहासाठी 15,000, 717 जागा आहे, म्हणजे घ्यायला किती पाहिजे, 7-7.5 हजार, घेणार किती आहेत, 15,000. असे 79,000 उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ऍक्च्युली एवढे राहणार नाही, कारण त्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांचे कामं झालेले आहेत, बरेच विद्यार्थी इकडे तिकडे झालेले, थोडेफार मागं पुढे होऊ शकतो. ओके, आता त्यांनी सांगितलं की उमेदवारांची जी लेखी परीक्षा आहे ही ऑक्टोबर महिन्यातील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचं प्रस्ताव येते. पहिल्या रविवारी किंवा पहिल्या शनिवारी मुंबई शिपाईची होऊ शकते, काहीच अडचण नाही जिल्ह्याची, पण चालकची जर व्हायची असेल तर तुमचं स्किल टेस्ट आज सुरू व्हायला पाहिजे होतं. कम से कम 10 दिवस लागणार त्या स्किल टेस्टला, 7 ते 8 तर मोकळे दिवस लागणार. रोजचे 1,000 मुलं जरी बोलावले तर 19 दिवस लागतील. लक्ष, रोजचे 2 दिवस 2,000 मुलं बोलावले तर 10 दिवस लागतील, आणि 2,000 मुलांची रोजची स्किल टेस्ट घेणं म्हणजे नॉट अ जोक. 10-10 मिनिटात जरी एकाची घेतली तरी 2,000 मुलं येते, विचार करा तुम्ही, 2,000 म्हणजे सोपं नाही स्किल टेस्ट घेणं, तो पेपर नाही सगळे संगत बसवायला. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळं याचं शेड्यूल, चालकचं शेड्यूल एवढं 2-1 दिवसात पडू शकतं. उद्या परवा चालकचं शेड्यूल येऊन जाईल, लक्षात ठेवा. चालक स्किल टेस्टची कधी काय, कोणाची कधी काय, तुमच्या चेस नंबरनुसार तुमच्या नावांची यादी कट ऑफ सहित तुमची यादी कदाचित 2 दिवसामध्ये लागू शकते. आणि लक्षामध्ये त्यानंतर त्यांनी सांगितलंय की या उमेदवारांच्या लेखी परीक्षेत जे उपस्थित राहणार आहे त्यांची संख्या जर विचारात घेतली तर शाळा महाविद्यालयांची इमारतीमधील वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे.
या खातीर प्रत्येक प्रादेशिक विभागांनी 15 ते 20 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा महाविद्यालय उपस्थित करा. म्हणजे टप्प्याटप्प्यात म्हणजे कम से कम 4 ते 5 ठिकाणी तुमचे पेपर होणार आहे, पण एका ठिकाणी कम से कम 20 हजार पोरं बसले पाहिजे असं असं नियोजन करायचं आहे त्यांनी. एका पट्ट्यात म्हणजे एका विभागात, म्हणजे सपोज वेस्टला आहे ना, ठाणे वेस्ट आहे सपोज असं समजा, किंवा मुंबई वेस्ट ईस्ट आहे ना, मग त्या ठिकाणी तुमचे कमीत कमी 20 हजार मुलांची एकाच ठिकाणी झाली पाहिजे. एका ठिकाणी म्हणजे एका खोलीत एका शाळेत नाही, जवळजवळ जवळजवळ असे 20 हजार मुलं झाले, म्हणजे असे 4-5 ठिकाणी होईल. ठीक आहे, ते त्यांचं करतील, ते त्यांचं लोड नाही घेऊ. त्याच्यानंतर इकडे भरपूर सूचना आहे, पण ह्या सूचना आपल्या कामाच्या नाही, ह्या सूचना त्यांच्या आहेत ऑफिशियली, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या सूचना आहे, काय आहे कसं आहे वगैरे, होल्डिंग एरिया नाही आहे, पावे वगैरे वगैरे, ते त्यांचं आपल्यासाठी नाही ते महत्वाचं. लक्षामध्ये आपल्यासाठी जे महत्वाचं वरचं होतं तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, प्रॉपरली तयारी करा, व्यवस्थित अभ्यासाला लागा, कोणाच्या ऐकत भानगडीत पडू नका, आपला आपला अभ्यास करा. तुम्हाला एक सांगतो, त्या दिवशी बरेच पोरांनी ते हे केलं, त्या कमेंट का भाऊ एवढं मेरिट लागू शकत नाही. बाळांनो तुम्हाला एक सांगतो, आपल्याला वाटतं एवढं जाणार नाही तेवढं जाणार नाही, पोरं असे नाही पोरं तसे नाही, तरी पुणे ग्रामीणचा पेपर पाहिलं वाटत होतं ना का 90 पुढे एक पण जाणार, जाऊ 80 पुढे जाऊ शकत नाही पोरं, असं वाटतं. किती पोरं 80+ आहे, 90+ पण आहे ना, एक 92 ला 90+ आहे ना, 92 मार्कावर आहे ना पोरगा, सापडतो रे बाळांनो. मुलांची तयारी प्रॅक्टिस तेवढी करतात मुलं, तुम्हाला माहित आहे, लय तयारी करतात मुलं. तुम्ही काय करता, 15, 20, 25, 40 पोरांमध्ये एखाद्या क्लासेसमध्ये 100 पोरांमध्ये टॉपर राहतात, त्याच्यावर जात नका जाऊ, असे अख्ख्या महाराष्ट्रातले टॉपर तिथे येत असतात, कळलं का? म्हणजे मुलं खूप मेहनती मुलं आहेत बाळांनो, असतात, पेपरला मार्क पडतात, ग्राउंडला मार्क पडतात, परंतु आता यांच्या संख्येचा जर विचार केला, हे 45 हजार, 19 हजार, 10 हजार, 15 हजार, 80 हजार टोटल घ्यायचे म्हटले, तर कट ऑफ हा बऱ्यापैकी खाली येऊ शकतो. आलक्षमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांना संधी, जे पात्र झाले त्यांना लेखी परीक्षेला संधी मिळेल, त्या ठिकाणी चालकला सुद्धा. आलक्षमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्वाची एक अपडेट छोटीशी, आणि उद्या मी तुम्हाला नवीन जाहिरात आणि नवीन पोलीस भरती संदर्भातली माहिती उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला नक्की देतो. तत्पूर्वी पोलीस भरतीची तयारी करताय तुम्ही मान्य, तर तुम्ही अजून एक महत्वाचं म्हणजे जे 5 जुलै 7 जुलै ते 5 सप्टेंबर ह्या 2 अडीच महिन्यामध्ये ज्या काही परीक्षा झाल्या, सगळ्या जे काही पेपर झाले, ह्या पेपरमध्ये जेवढे टोटल पेपर झाले आतापर्यंत, बँड्समन असन, चालक शिपाई असन, पोलीस शिपाई असन, सगळे जे SRPF असन, सगळे पेपर तुम्हाला एकाच पुस्तकात ते पण विश्लेषणासहित, टार्गेट खाकी 11 हजार+ पोलीस भरती 2024 पॅटर्ननुसार विश्लेषण आणि स्पष्टीकरण, मराठीचं, सामान्यांचं, गणित, बुद्धिमत्ते, सगळं स्पष्टीकरणाचं मी दिलेलं तुम्हाला. प्रॉपरली सगळे पेपर 100 पेपर आणि 10 संभाव्य असे 11 पेपर 100 × 100 म्हणजे, आणि ते म्हणजे 11 हजार प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी टोटल मिळणार आहेत, आणि ते पण विश्लेषणासहित असणार, आणि ते पण झालेल्या आत्ताच्या भरतीच्या 100 प्रश्नपत्रिका अंतिम उत्तर तालिकेसह असणार आहे. पुस्तक थोडंसं मागणी जास्त असल्यामुळे शॉर्टेज आहे, एक 3-4 दिवसांमध्ये तुमच्या जवळच्या बुक स्टॉलला जमा होईल. आणि लक्षामध्ये पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या दुकानदारात संपर्क करायचा आहे, 780 रुपये जरी किंमत असेल तरी तुम्हाला डिस्काउंटमध्ये ते पुस्तक भेटून जाईल. आणि लक्षामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होतं, परंतु विद्यार्थ्यांचा त्याला भेटलेला रिस्पॉन्स पाहता ते पुस्तक शॉर्टेज आलेलं आहे, 3-4 दिवसांमध्ये परत तुमच्या जवळच्या मार्केट बशीमध्ये ते पुस्तक येऊन जाईल. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे आता आपलं काम आहे फक्त तयारी करायची, चालकच्या आणि याच्या आपण टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे, भरपूर मुलांनी टेस्ट सिरीज सोडवताय, रोजचे चांगले मार्क पाडताय. टेस्ट सिरीज आपण मुंबईचं पेपर विचारात घेऊनच काढतो, एकदम टफ काढतो, आपले पण हायेस्ट 82-83 पुढे जात नाही काही दिवसांचे. त्याच्यामुळे हे करा, चालकची स्किल टेस्ट केव्हा सुरू होणार त्या संदर्भात तुम्हाला 2 दिवसात अपडेट येईल, 2 ते 3 दिवसात तरच चालकचा पेपर आपल्या याला होऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही चालकची स्किल टेस्ट व्यवस्थित करा, कशा पद्धतीने असतं काय, बरेच विद्यार्थी सरळ गाडी चालवत असतात. मी 2-3 दिवस 4-5 दिवसाखाली आठवडाभराखाली मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या युट्यूबला, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती समजेल सगळी कशा पद्धतीने काय, तो व्हिडिओ प्रॉपर पहा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालकला बरेच विद्यार्थी काय होतात की डिस्क्वालिफाय होतात, आलक्षमध्ये क्वालिफाय होत नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळं काय होतंय की त्या ठिकाणी तुम्ही चांगली प्रॉपरली तयारी करा, कशा पद्धतीने एच कसा आहे, 8 कसा आहे, चढा वगैरे सगळं मी त्या व्हिडिओ टाकलं, तो व्हिडिओ सगळा पाहून घ्या. आलक्षमध्ये प्रॉपरली व्हिडिओ पहा, माझ्या गॅलरीला तुम्हाला सापडेल, म्हणजे युट्यूबच्या गॅलरीत फोन व्हिडिओ सापडेल तुम्हाला, लिस्टला असेलच. त्याच्यानंतर चांगली तयारी करा, चांगला अभ्यास करा, सध्या वेळ वाया घालवू नका. मुंबई पोलीसचा हा मोठा चान्स असणार आहे, आणि मुंबई पोलीसची भरती प्रक्रिया झाल्यानंतर भरती प्रक्रिया ही संपणार आहे. त्याच्यानंतर मी परत उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी नवीन भरती आचारसंहिता येते, आणि नवीन भरतीच्या अजून कुठंच काही अपडेट नाही 9 हजार पदाची, त्याच्यात आज पण 12 हजार संदर्भात एक चर्चा झाली, तर ते सगळं उद्याच्या लेक्चरला मी काय करेल तुम्हाला एकदम प्रॉपरली व्यवस्थित क्लिअर करेल. आणि लक्षामध्ये ठीक आहे, भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.